नमस्कार मुलांनो कसे आहात मजेत ना पहा आपण ऑनलाईन अभ्यास सुरू केला आणि करता पुस्तकातला अगदी तीन चतुर्थांश भाग संपला सुद्धा आज आपण भाग चार मध्ये पाठ क्रमांक सोळा चोच आणि चारा हा शिकणार आहोत मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांनाच पक्षी पाहायला खूप आवडतात तर या पक्ष्यांबद्दल चोच आणि चारा या पाठासाठी सुप्रसिद्ध लेखक मकरंद जोशी यांनी आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे तर आता आपण हा पाठ शिकणार आहोत त्याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत तर मकरंद जोशी हे एक प्रसिद्ध लेखक बरं का निसर्ग सहल संयोजक आहेत त्यांची प्रवास एका प्रवासाचा हे केसरीभाऊ पाटील यांचं आत्मकथन प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे दोन ध्रुवावर दोन पावलं हे प्रवास वर्णन घर श्रमिकांचं हा कथासंग्रह पर्यटन मार्गदर्शक मालिका परिसस्पर्श एक बावन कशी कहाणी इत्यादी पुस्तक सुद्धा प्रसिद्ध आहेत विविध वृत्तपत्र आणि नियतकालिकांमधूनही ते पर्यटन पर्यावरण या विषयांवरील लेख आणि मुलाखती लिहित असतात मुलांना आपल्या मानव जातीला पक्षी जीवनाविषयी नेहमीच कुतूहल वाटत आलंय त्या पोटी झालेल्या अभ्यासातून पक्षी जीवनाचे नानाविध पैलू समोर आलेले आहेत अधिवासाप्रमाणे आणि अन्नाच्या उपलब्धतेनुसार पक्ष्यांच्या चोचीचे आकार आणि रूप कशी बदलत राहतात याचा वेध लेखकानं या पाठात घेतलाय प्रस्तुत पाठ हा वयम नोव्हेंबर दोन हजार सोळा या मासिकातून घेतलेला आहे बरं चला तर मग पान क्रमांक बहात्तर आणि पाठ क्रमांक सोळा तुम्हीही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये उघडा आणि आता आपण या पाठाची सखोल माहिती घेऊयात नवे नवे पक्षी जगतात स्वतःला हरवून घेऊयात तिची उलोशीच तेच दात तेच ओठ अशा शब्दांमध्ये सुग्रण पक्षाचं वर्णन बैनाबाईंनी आपल्या निरीक्षणामधून कर करतात सुग्रण पक्षाच्या चोचीचं त्यांनी केलेलं वर्णन बहुतेक सगळ्या पक्षांना सहज लागू पडतं बघा म्हणजे ही जी सुग्रण पक्षी आहे तिची उलुशीच चोच आणि त्याच चोचीने ती अन्न खाते म्हणजे तेच दात आणि तेच ओठ तसच सगळ्या पक्ष्यांचं आहे पक्ष्यांची चोच म्हणजे केवळ त्यांच्या तोंडाचा भाग नाही कारण या चोचीनं अन्न खाण्याबरोबरच इतर अनेक कामं सहज केली जातात जर तुम्ही वेगवेगळ्या जातीच्या पक्ष्यांचं बारकाईनं निरीक्षण केलं तर लक्षात येईल की पक्षी आपल्या चोचीचा उपयोग चिखलातून किंवा झाडाच्या खोडातून अन्न शोधणं बिया फोडणं शिकार केलेल्या प्राण्यांचे तुकडे करणं यासाठी तर करतातच पण त्याचबरोबर चोचींचा उपयोग घरटं बांधण्यासाठी पिलांना भरवण्यासाठी इतकंच काय पण झाडांवर चढणं किंवा वेलीवर लटकणं यासाठी सुद्धा केला जातो म्हणजे चोच ही जणू पक्ष्यांसाठी हात पाय दागिना चमचा फावड करवत असत आहे की नाही मग म्हणून आपल्या पाठाचं जे नाव आहे चोच आणि चारा हे फार अगदी उचित असं नाव आहे पुढे लेखकांनी लिहिलंय सर्वसाधारणपणे पक्षी निरीक्षण करताना पक्ष्याचा रंग उडण्याची किंवा बसण्याची पद्धत याबरोबरच त्याच्या चोचीचा आकार कसा आहे याकडे लक्ष दिलं चोचीच्या आकारावरून त्या पक्षाचे प्रकार याचा अंदाज बांधता येतो प्राणीसृष्टीमध्ये वेगवेगळ्या गटांतल्या प्राण्यांच्या शरीर रचनेकडे बघितल्यावर जाणवतं की फक्त पक्षांना चोच असते उत्क्रांतीच्या ओघात बदलत्या हवामानात आणि बदलणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये टिकून राहताना प्राण्यांच्या शरीरात बदल होत गेले त्यातले काल सुसंगत उपयोगी आणि आवश्यक बदल टिकून राहिले याच प्रवासात पक्ष्यांची चोच निर्माण झाली बरे का पक्ष्यांच्या ज्या वेगवेगळ्या वेग जाती निर्माण झाल्याना त्यांच्या चोचीमध्ये रंग आकार यात विविधता निर्माण झाली मात्र पक्ष्यांच्या प्रकारांनुसार चोचींचे प्रकार बदलताना दिसले तरी सगळ्या पक्ष्यांच्या चोचींची मूळ संरचना समान असते कोणत्याही पक्षाची चोच दोन भागांमध्ये विभागलेली असते वरचा भाग मॅक्सिला आणि खालचा भाग मँडिबल पुन्हा लक्षात घ्या वरच्या भागाला पक्ष्यांच्या चोचीच्या वरच्या भागाला मॅक्सिला म्हणतात आणि खालच्या भागाला मॅन्डिबल म्हणतात बहुतेक पक्षांना या चोचीवर बाह्य श्वसनेंद्रिय असते म्हणजे काय नाक असतं तुम्ही जर बारकाईनं निरीक्षण केलं तर पक्ष्यांच्या चोचीच्या सुरुवातीला दोन लहान छिद्र असतात या छिद्रांमधूनच पक्षी श्वासोच्छ्वास करतात अपवाद म्हणून पक्षामध्ये ही छिद्र चोचीच्या टोकावर असतात म्हणजे ही छिद्र म्हणजे पक्ष्यांची नाक बरं का पक्षी अंड्यांमध्ये असताना त्यांच्या चोचीच्या टोकावर एक दातासारखा भागही येतो त्याला एक टूथ असे म्हणतात अंड्यात पूर्ण वाढ झालेल्या पक्ष्यांच्या चोचीवर हा चिमुकला दात उगवतो ह्याच दाताच्या मदतीनं पक्षी आपल्या अंड्याचं कवच आतून फोडून बाहेर येतो सगळ्यांना सगळ्याच पक्ष्यांना हा टूत असतो अपवाद म्हणजे किवी पक्ष्याची पिलं ही पिलं लाथा मारून अंड्याचं कवच फोडतात स्टॉर्क सारखे काही पक्षी नेहमी त्यांच्या लांब लांब चोची आपटताना दिसतात चोचीवर चोच आपटून ते जो आवाज करतात त्याला वेगवेगळे अर्थ असतात म्हणजे पहा या एकाच किती कामं पक्षी करत असतात आता आपण वेगवेगळे पक्षी पाहूयात हा आहे धनेश बरे का धनेश म्हणजेच काय हॉर्नबिल चोचीच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळं लक्षात राहणाऱ्या पक्ष्यांची जर यादी केली तर त्यात धनेश म्हणजेच हॉर्नबिल पक्षाचा क्रमांक बहुधा पहिला लागेल दुसरा आहे हा फ्लेमिंगो गुलाबी फ्लेमिंगो पक्षाची चोच वैशिष्ट्यपूर्ण आकाराची असते आपल्या गुलाबी शेंद्री पंखांनी अग्निपंख हे नाव सार्थ करणाऱ्या फ्लेमिंगोची चोच मध्येच वाकडी झालेली असते याची जी चोच आहे ती मध्येच वाकडी झालेली असते फ्लेमिंगोची भक्ष पकडण्याची खाण्याची पद्धत जरा वेगळीच आहे पक्ष्यांची चोच म्हटल्यावर सर्वात आधी जो आठवतो ना तो आहे ती अनकुचीदार चोच आणि तो प्रकार लागू पडतो तो गरुड घार ससाना अशा शिकारी पक्ष्यांना सापापासून ते सशापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करणाऱ्या या पक्ष्यांना आपली शिकार घट्ट पकडता यावी फाडता यावी तिचे तुकडे करता यावेत म्हणून बाकदार अनकुचीदार चोच असते या चोचेचा वरचा भाग खालच्या भागापेक्षा थोडा लांब आणि वळलेला असतो चित्रात आपल्याला हे काही पक्षी दिसत आहेत पहा गरुड आहे घार आहे गिधाड आहे हम्म यानंतर सुतार हुप्पो या पक्ष्यांची चोच एकदम सरळ सोट असते त्यांना जमिनीवरचे किडे झाडाच्या खोडात दडलेले किडे शोधून बाहेर काढून खायचे असतात चिमुकले शिंजीर अर्थात शक्कर खोरा म्हणून ओळखले जाणारे सनबर्ड्स फुलामधला मधुरस चोपतात त्यासाठी त्यांना शरीरापेक्षा लांब चोच असते मगाशी मी जे धनेश म्हटलं तो धनेशचं चित्र इथे नाही ही जी आहे ही शिंजी आहे का शिंजीर शक्कर आहे हा आकाराने लहान परंतु चोच ही बाकदार आहे लांब आहे आकारानं चिमणीपेक्षाही तो लहान म्हणजे सनबर्ड अगदी फुलाच्या पाकळीवर आरामात बसून फुलाला न लावता आपल्या पातळ बाकदार लांब चोचीनं फुलातला मध खातो चोचीचा चो सर्वात आगळा वेगळा उपयोग करणारा पक्षी म्हणजे पोपट मला सगळ्यांनाच आवडतं ज्याला आपण मिठू म्हणतो राघू म्हणतो आपल्या काहीशा शिवाय बाकदार चोचीनं पोपट शेंगा किंवा अगदी तिळा इतक्या लहान बिया तर आरामात फोडून खातोच शिवाय झाडाच्या डहाळ्यांवरून चालताना या डहाळी पकडून पोपट आपल्या चोचीचा उपयोग पायांसारखाही करतो माहितीये तुम्हाला म्हणजे हा जो पोपटाची जी चोच आहे ती तो अगदी त्या डहाळ्या पकडण्यासाठी सुद्धा करतो उडता उडता पाण्यावर सूर मारून अचूक मासे पकडणाऱ्या खंड्याची चोच सरळ सोट आणि टोकदार असते कीटकांवर विशेषतः माशांवर उदरनिर्वाह करणाऱ्या राघूची चोचही त्याला उडता उडता माशा टोळ पकडायला अशी सरळ आणि लांब असते आपलं नजाकतदार घरट्या विणणाऱ्या सुगरण किंवा बाया पक्षाची चोच तर फार वेगळी नसते बहिणाबाईंनी वर्णन केल्याप्रमाणे तिची उलुशीच चोच असून सुगरण पक्षी घरटे विणण्याची कलाकुसर कशी करतो हा प्रश्न पडतोच या उलट चोचीनं पानं शिवून घरट विणणाऱ्या शिंपी पक्ष्याची चोच एखाद्या सुईसारखी पातळ आणि टोकदार असते पक्ष्याचं हे चोच पुराण पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते निसर्गाच्या या अफाट पसार्यामध्ये प्रत्येक जीवाला विशिष्ट असं स्थान आहे आणि त्या स्थानावर तो जीव राहावा म्हणून निसर्गानं त्याला काही आयुध हत्यार दिली आहेत पक्ष्यांची चोच हे त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल प्रत्येक पक्षाची चोच त्याच्या अधिवासाप्रमाणे म्हणजे काय राहणाऱ्या ठिकाणाप्रमाणे रहा अन्नानुसार बदलताना दिसते पण जर असे वेगवेगळी भूमिका बजावणारे पक्षी एखाद्या परिसरात नसतील तर या तर वरही निसर्गाकडं उत्तर आहे दक्षिण अमेरिकेतल्या गॅला बेटावर फिंच पक्षाच्या तेरा प्रजाती आढळतात म्हणजे तेरा जाती आता फिंच या एकाच प्रकारातले प्रकारातले आहेत त्यांची मूळ शरीररचना सारखीच आहे शरी पण सगळ्यांचं खाद्य वेगवेगळं आहे म्हणजे कसं तर एक फिंच जमिनीवरील किडे खातो दुसरा कठीण कवचाची फळं खातो तिसरा धान्य खातो चौथा झाडांच्या सालीतील किडे खातो आता खाणं बदलल्यामुळं या सगळ्यांच्या चोचीचे आकार रचना बदललेली पाहायला मिळते पक्ष्यांच्या चोचींची ही माहिती वाचल्यानंतर ज्यानं चोच दिलीये तो चाराही देतो या म्हणीचा नेमका अर्थ आपल्या ध्यानात आला असेल तर मुलांना अशी ही आपल्यास म्हणजे आपल्याला माहिती असलेल्या वेगवेगळ्या पक्ष्यांच्या चोचीबद्दल आपण माहिती घेतली आहे म्हणजे चोचीमध्ये किती विविधता असू शकते हे वाचून आणि ऐकून आपल्यालाही आश्चर्य वाटलं असेल चला तर मग ही माहिती आपणही अशीच संग्रहित करूयात आणि यावर आधारित सामान्य ज्ञान देखील मिळवूयात मात्र हो इथून पुढे परिसरात गेल्यानंतर पक्षी निरीक्षण करायला मात्र विसरू नका आणि जमलंच तर त्याची चोच मात्र नोंदवून ठेवा की या पक्षाची चोच कशा आकाराची आहे हा काय खात असेल या सामान्य ज्ञानातही आपण आपल्याला अधिक अधिक अद्ययावत ठेवूया नमस्कार